आपण आता स्टार्ट केलं तर वर्क अँड एनर्जी, तर मग त्यात आपण वर्क बघितलं, एनर्जी पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क, झिरो वर्क, त्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, नंतर मेकॅनिकल एनर्जी टाईप्स होईल, त्यापण कायनेटिकल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, दोघांचे एक्सप्रेशन बघितले. ओके, आज नवीन टॉपिक बसतोय, बघतोय लास्ट टॉपिक आहे चॅप्टर मधला पॉवर. पॉवर पॉवर काय असतं आपण बघितली नाही, त्याची पॉवर इतकी, याची पॉवर इतकी. आपण कुठं बल्ब वगैरे काय गेलो, आपल्याला लगेच विचारलं जातं किती पॉवरचा पाहिजे, बरोबर की नाही. फॅन घ्यायला लागलो की कुठलंही इन्स्ट्रुमेंट घ्यायचं असेल, आपण लगेच विचारलं तो साधा मोबाईल घ्यायचा असेल तर किती जी बीचा आहे, रॅम किती, सर्व गोष्टी विचारतो सोबत टीचर वगैरे. पॉवर, पॉवर म्हणजे काय? पॉवर इज द रेट ॲट विच वर्क इज डन. पॉवर काय असतं? पॉवर इज द, पॉवर इज द रेट ॲट वर्क इज डन. इथे एक लक्षात काय असतं? पॉवर, पॉवर इज द रेट ॲट विच वर्क इज डन. पॉवर इज द रेट ॲट विच वर्क इज डन. वर्क कम्प्लीट करण्यासाठी किती वेळ लागतोय, बरोबर की नाही. त्याला आपण पॉवर म्हणतो. म्हणजेच काय? पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. आता वर्क कशामध्ये मेजर करतो? आता युनिट काय आहे? वर्क कशामध्ये जून मध्ये आणि टाइम सेकंड मध्ये, म्हणजे जून पर सेकंड म्हणजे काय असतो? वॅट. जून पर सेकंड म्हणजे काय? वॅट. म्हणून पॉवरचं एक युनिट असतं वॅट. काय वॅट? कशामध्ये मेजर केलं जाते? वॅट मध्ये. पॉवर कळाली का? पॉवर इज द रेट ऍट विच वर्क इज डन. आलं सर? पॉवर इज द रेट ऍट विच वर्क इज डन. पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. वर्क कशामध्ये मेजर करतो? जून मध्ये. टाइम कशामध्ये करतो? सेकंड मध्ये. जून पर सेकंड म्हणजे काय असतं? वॅट असतं. जून पर सेकंड म्हणजे काय? वॅट. कळलं सर? पुढचं काय असेल बघा? मग वन हॉर्स पॉवर म्हणजे किती? वन हॉर्स पॉवर म्हणजे किती असतं? तर 746 वॅट. किती असतं? 746 वॅट. आलं लक्षात? मग एक असतात, बरोबर की नाही. 1 kW पॉवर जर असेल, 1 kW ओव्हर 1000 वॅट म्हणजेच किती? 1 kW ओव्हर आपण पॉवर कॅल्क्युलेट करतो, बरोबर की नाही. 1000 वॅट म्हणजे किती? 1 kW 1 kW. वन किलो वॅट ओव्हर जे आपण युनिट यूज करतो. कळालं पॉवर? पॉवर काय असतं? पॉवर इज द रेट ॲट विच वर्क इज डन. ठीक आहे बेटा, थांबूया. ओके.